कलाकार मंडळी, स्मित हास्य, खळखळाटी हास्य, दणदणाटी हास्य, सात मजली हास्य अशा सर्व प्रकारांचा आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। मंडळी, खट्याळ सासूच्या दोन नाठाळ सुना आज पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येणार आहेत। टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित मारे यांचं। डेट पण घेते ना काय जेतो बाई। हो आई, खाली जाने लिंबू सोडा घेऊन ये बाई। आंटी पाटतच झाले। आणि आई, लिंबू सोडा घेऊन ये, पण त्या लिंबू सोडाला सांग बर का लिंबू सोडाचे जास्तीचे रेट लावू नको। कसे आपल्या आई नाही ना, दिवसातनं दोन चार वेळा लिंबू सोडा लागतो, हा नाही तर लिंबू सोडातच आपला अख्खा महिन्याचा पगार जायचा नाही का। सासूचा लिंबू सोडा पण डोळ्यात खुपाय लागलाय बाई तुझ्या। अहो तुम्हाला म्हणले मी त्याला म्हणले, अहो आई तू फुकटचे रेट वाढवतो म्हणून म्हणले मी। माहितीये मला, बोललीस त्याला, पण ऐकवायचं मलाच होता तुला। आता काय बाई, सुना आल्यात माझ्या नशिबी, सासूचा लिंबू सोडा काढता तुटता बसता। आई माकडीनी आहेत नुसत्या माकडीनी। नमस्कार नमस्कार, मी रोहित माने बर का। हा मग पुढं काय? हा मग पुढं खरातांचं हेच घर आहे का? खराताची कोण आहे त्या? ह्या इथे होय, दादा खरातांनी पाठवलो तुम्हाला। आलो आलो, नाही बसत नाही बसत नाही, आजी वैष्णी घेऊन जायला आलो होतो आपलं। मला घेऊन झालं? हो आमची ह्यांनी पाठवलंय। हो शेवटी माझ्या नवऱ्यालाच माझी काळजी, ब्यागा भरायला घ्या, चालले डिंगरजला। मी कुठले डिंगरज? डिंगरज बिंगरज नाही, कुठं वृद्धाश्रमात जायचे। वृद्धाश्रमात जायचे? कुठं? वृद्धाश्रमात माझ झालं, आता लय जागलात काय। या नावाचं वृद्धाश्रम आहे आमचं, असं नाव आहे, असं वृद्धाश्रमाचं नाव आहे। ती दादांनी फॉर्म भरला होता ह्यांच्यासाठी, म्हणून मी आजीबाईने न्यायला आलो। चला आजीबाई चला। आई आई मामांजी ठरवलं हो तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवायचं। बह आई, मामांजी सोबत तुमचं काय भांडण मिंडण झालंय का? हो नाही का, कायच भांडण? ठेव फोन, याच्या पुढे काय बोलतोय काय तुम्हाला? भांडण कुठे जाते मी? असलं कुठं काय करतील, तेवढा टाइम नाही त्यांच्याकडे। अहो हो, त्यांनीच पाठवलंय मला, जर पाहिजे तर फोन करून विचारायचं त्यांना। तुम्ही फोन करून मला फोन घ्या। ना फोन लावा मामांजी। हॅलो मामांजी। हॅलो बेटा, कशी आहे बेटा तू? बरे बरे बरे, मी काय म्हणते, जरा अर्जंट काम होतं तुमच्याकडे। बोल बेटा। हा ते हित ते वृद्धाश्रम वाले न्यायला आले। आलाय का तो? हा म्हणजे झाडून तिला देणार झाडून। अहो पण ते, अरे काय पण ते, आता ते गंजेल ट्रॅक्टर किती दिवस ठेवायचं वावरत उसाला पाणी देतोय ना तू कशाला? तू काय म्हणतोय ऊस काय म्हणतोय? अरे टरारून वर मस्तय बर का यावेळी ऊस? हा का? हा का, थांब ना बाई, दोन मिनिट फोनवर आहे मी। ठेवते फोन, ठेवते बया। मामांजीचा ऊसातलं या जोरात काम चाललेलं दिसतंय। बया चला मग जायचं का? बघा तेव्हा ऊसातच असतो हा माणूस, काय करतो कुणास ठाऊक। मला गंजेला ट्रॅक्टर म्हणला। आई आता तुम्हाला जायला लागल आई वृद्धाश्रमात। नाही नाटके नको करू ना मी।
आई मामांजींनी ठरवलंय तर जावंच लागेल ना आई. मामांजींचा शब्द कधीच मोडत नाही ना तुम्ही. चल चल मी नसते जात. नवरा म्हणला म्हणून काय लगेच घर सोडून जाते हो. माझ्या पोरांचं पण घर आहे. माझ्या पोराला फोन लाव. काय पोराला फोन लावलो लावते लवकर करायला उशीर होती मला. थांब जरा आलंय घोड्यावर फोन लाव. आई काय आई त्यांचा मेसेज आलाय. काय आलं हे बघा. ते म्हणतात की काय वृद्धाश्रमाची माणसं आली तर म्हातारीला दे पाठवून सामान बिमान नीट बांधून ठेव. एवढूशा तेवढूशा साठी वृद्धाश्रमात जायला नको. माझी पोर पण जाऊन मिळालीत माझ्या नवऱ्याला. आता कसं करू आई. अहो आम्हाला तुमची खूप खूप आठवण येईल. आकडे आली पहिला केवढा करते. आता आता पर्यंत फोनवर बोलत होती ना माझी सासू. गंजेल ट्रॅक्टर जरी असला तरी चांगली होती ना माझी सासू. अगं वाई ना ते तर नाही होत आले आज दोघींना. विश्वास नाही बसत हो. दोन मिनिटापूर्वी म्हातारी चुरू चुरू बोलत होती आता आपल्याला सोडून जाणार. आई आई नका जाऊ नका जाऊ. आई आई पायाजवळ बसलेस लक्षात असू दे. बायकनु अरे कशाच नाव भोंगा पसरला लागला म्हातारी इथं जाय अजून. तिला काय मी तिरडून ह्याला नाही आलो. या दोघींनी मिळून माझ्या नवऱ्याचे कान भरलेत. यांना घेऊन जा मी नाही. कशाला करू आई. काय एवढी नाटकी करती. आम्ही नाही कान भरले आई. मला माहितीये आता खोटा खोटा रडताय. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असती. मला तिथं वृद्धाश्रमात धाडशी आणि तुझी ती टवळी आई तिला आणून बसवशील वहित. माझ्या आईला टवळी म्हणाल्या. बिचारी तुळशी सारखी गुडवा नाही ग बाई. काय तर म्हणे तुळशी सारखी गुणवान. कावळ्याच्या चोचीतली घाण आहे तुझी आई. अरे बस करा गेला का. काय कळवा लावलं तुमचं म्हातारे चल की लवकर. अरे लगा टेम्पो तिकडे खाली मी नो पार्किंग मध्ये उभा केलाय गेटच्या पुढे. मला काय टेम्पो तिकडे जायला आलं सोय. मग एवढं मोठं सामान न्यायचं म्हणजे टेम्पो नको. सामान सामान म्हणजे काय. सामान म्हणजे म्हातारे आता लगा तू काय आमचं घेऊन जायचे. तुला सामान केवढं असेल तुझं. बरं तू एकटीच आहेस होय. चार पाच म्हातारे गोळा करून न्यायचे द्या. बरं त्यांचं सामान आलं का. दोन दोन गाड्या परवडणार येतोय आम्हाला. तवा काय नाही चला टेम्पो आणलाय. टेम्पो बसून जायचं. चला मान्य दादा तुमची म्हातारी पकडायची गाडी आहे. काय बोलतीला बाय. रमे असा खोटा घाली ना. म्हातारी पकडायची गाडी असते बाई कधी. लई करू नकोस गाय तुला आज. कांदा कांदा घ्या कांदा घ्या. आई आई मामांजींनी ठरवलंय तर तुम्हाला जायला लागल आई. काय काय लागते एवढूस नाते. काय गाडी ती ग तस नाही दादा. शिकरून घ्या आधी शिकरून घ्या. नाही नाही तसं नाही. भरून आला आई चालला ना वृद्धाश्रमाला. मी काय म्हणते दादा तिथं क्या बात आहे. तिथं एका खोलीमध्ये साधारण किती माणसं असते. एका खोलीत बघा एक दोन चार जण असते ती. तू दोन चार जण म्हणजे तीन तरी असली किमान तरी तुम्हाला तीन दोन पाच तरी खेळता येईल. काय लगा कालवा लावलाय तुम्हाला उशीर होतोय म्हातारे. घे की पिशवीन चल की. आई आई मामांजींनी ठरवलं तर तुम्ही जा वृद्धाश्रमात. जेतू जेतू जा बाई तेवढी आईची बॅग भरून आण. जा जाते आईची बॅग भरते बाई. जेतू हल्ली असा मुटका मारी ना आयुष्यभर अशी चालशील वर बघत. जाते बाई लवकर घेऊन एखादा कांदा बी घेऊन यायच नाही लागल बरं का.
मधी मध्ये आकडी बर दया आई ग बया सहन नाही होत मला आई ऐका माझ ऐका नमे तुम्ही आता वृद्धाश्रमात जाणार तर तिथं तुम्हाला खायची प्यायची सगळी सोय असेल तुम्ही चांगलं चुंगलं खा प्या पण जरा खाता पिताना इतरांचा पण विचार करा नाही कसं आहे नाही तर तुम्ही खुशीत आणि बाकीचे कुपोषित असं नाही झालं पाहिजे आहे का आता म्हणजे मी कुपोषित राहिली तर चालेल होय तसं नव्हतं म्हातारे कशाला लागली सुनांच्या मागे लागा घे की पिशवीन चल गे लवकर मी नसती आहे तुझा अरे तुला काय आमचं काय वृद्धाश्रम घाल तू फल तोटलोय दोन टाइम पोटभर खायला दे तुला का आम्ही दित बर मी काय म्हणते ऐका ना एवढा सोफा पण घेऊन जात का आमच्या आईसाठी सोफा तिकडं त्यांना सोफा नाही जमत न्याला दादा करा की ऍडजस्ट करा नाही तू एवढी जागाच नाही तर ऍडजस्ट करा ना आमच्या आईना ना इथे सोफ्यात रुतून बसायची सवय आहे बघा ना सोफा लागतो त्यांना बसायला जा ना एवढा सोफा घेऊ नाही बाई नाही जमणार सोफा न्याला एवढी जागाच नाही तर नाही जमणार सांगितलं कळत तुम्हाला आधी जेव्हा दीडशे कोडचं बोकड न्यायचे बोकड कुणाला म्हणला बोकड बोकड मी घेऊन जायचे गाडीतनं जाताना एक बोकड कशी खरा खरा बोकड आहे तो गाडीतनं बोकड कशाला आता बोकडाचीच गाडी आहे मग बोकड नको न्यायला वय बोकडाची गाडी मग बोकडाची गाडी नेतोय मला म्हातारे रडू नको लागा तू पुढे बस किबीन तुम्ही म्हातारे एक काम करा तुम्ही म्हाताऱ्या म्हाताऱ्या पुढे किबीन मध्ये बसा ती बोकड उगं माग लेंड्या टाकते त्यात बसू होय तुला सासूवर आज आणि हे काय आणलंयस अग पाच रुपयाचा आला आणायला पण याच्यापेक्षा मोठी पिशवी येतो ना आपण आई काय ह्याच्यात आमचे दोन गाऊन दिलेत आई अग गाऊन कायला दिलंच साड्या तरी द्यायच्या मी गाऊन घालते का आधी साड्याच देणार होते आई पण तिकडे म्हंटल तुम्हाला कशाला लागतायत कपडे इकडे तुमच्या साड्यांचे पडदे करू तेवढाच तुमचा वास राहील घरा अग चेतू त्या पक्षा अख्खी सासू ठेवून घे ना सासू जड झाले बोकड कुठली नाही तू मार ढोशी तुझी ढोशी नाही परतवून लावली तर नाव नाही सांगणार माझ लगा 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 वारी आहे लगा म्हातारीला बोकडा शिम पैटिंग करते तुम्हाला सांग तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या डिलिव्हर केल्या पण असा बोकड बघितलं नाही गाव काय बोलताय तुम्ही म्हातारी तू कसली म्हातारी लगा बोकडा मला जमत नाही अजून तर एक नंबर लगा म्हातारी चल आता घे पिशवी चल चालले चल मामाजी ना फोन करून सांग चालले तुमची वन्य वृद्धाश्रमाला फोन कर हॅलो मामांजी हा बोल बेटा आई निघाल्या बर का वृद्धाश्रमाला कोण आई वृद्धाश्रमाला निघाल्या अरे का बावळट पोरी आहे का तुम्ही आवाज काय करतात तिला कशाला पाठवलं तिथं तुम्ही तर म्हणले तो गंजेल ट्रॅक्टर दे पाठवून म्हणून अग येडे हो गंजेल ट्रॅक्टर म्हणजे माझी वहिनी उषा खरात ती म्हातारी गावाकडे एकटी आहे भाऊ गेल्यापासून तिच्याकडे लक्ष द्यायला कोण नाही अग बाई तू बाजूला हो तिकडे उचत नको तिचं कोण बघणार तिथं म्हणून म्हणलं तिला टाकाव वृद्धाश्रमामध्ये म्हणजे जाता येता भेटू होती आम्हाला वाटलं ते खरं आजी म्हणजे आमच्या सासूबाईं बद्दल विचारतात बरं ते माने दादा काय म्हणले का ते ऍप्लिकेशन देणारा माणूस म्हणून तुमचंच नाव आहे अरे बावळट पोरी हो आता माझा भाऊ गेला म्हणल्यावर
मीच असणार ना अर्ज करायला. चूक झाली. हे गंजेल ट्रॅक्टर म्हणजे वहिनीच बोललो मी. हे माझं तुटेल नांगर कशाला पाठवीन तिथं. हे आपल्या भीतीच्या खुटीला बरंय. बाई अग दोन मिनिट थांब, फोनवर बोलतोय. हा बोल बेटा. म्हणजे ही म्हातारण्याची नाही. अरे काय लागा तुमचं, लागा टाइमपास चाललाय मागायचं धरणं. हा तुमची कुठली म्हातारण याची फायनल करा, मग मला फोन करा, मग बोलवा मला. जाय लवकर लागा. काय लावलंय म्हणजे आई ना बोलायचंय तुमच्याशी. काहीच बोला. हॅलो धनी, म्हणजे मी नाही जायचं रुद्राशा मला. हा ठेऊ फोन. थँक्यू थँक्यू. घाला पाणी. परफॉर्मन्स, तुम्ही जेवढ्या रडत होत्या तेवढं आम्हाला जास्त हसू येत होत. मस्त मस्त. मकरंदा, ये बात, ये बात. म्हणजे एखाद्या सादरीकरणानंतर आपण स्पीचलेस होतो म्हणजे काय, हे मी अनुभवतोय. भन्नाट सादरीकरण असल्यानंतर कुठल्या कुठे आपण जातो किंवा ते सादरीकरण कुठल्या उंचीवर नेऊ शकतो ह्याचं एक फार उत्तम उदाहरण तुम्ही आत्ता सादर केलं. आणि तुमच्या ह्या प्रहसनात न दिसणारा जो तुमचा सासरा आहे तो किती अशक्य आहे मामांजी. तो म्हणजे त्याने इथे नसतानाही तो उसात काय करतोय हे इतक्या अस्खलित पद्धतीनं, म्हणजे चार चांद लागणं म्हणजे काय आणि आपण तिथे नसतानाही नुसत्या आवाजावर आपण काय करू शकतो याचं किती उत्तम उदाहरण आज. आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि खरोखरी स्पीचलेस. थँक्यू. गोल्ड परफॉर्मन्स. थँक्यू गर्ल. थँक्यू. मंडळी, आता आपण बघणार आहोत अत्यंत वेगात आणि त्याचवेळी स्लो मोशनमध्ये रंगलेली क्रिकेट मॅच, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अष्टपैलू हास्य खेळाडू. नमस्कार मंडळी. चाललेला हा कोंबडी चषकाचा अंतिम सामना. या सामन्यात समोरासमोर आहेत बच्ची 11 आणि सावत्या 11. आणि शेवटचं षटक बच्ची 11 जिंकण्यासाठी हव्या 3 धावा, पण त्यांच्याकडे फक्त एकच गडी शिल्लक. ते म्हणतात ना, रश्च्यामध्ये मटणाची फोड आहे आणि सामन्यात चढाओढ आहे. अशा प्रकारे सावत्या 11 कर्णधार रोहित उर्फ सावत्या उर्फ माने टेन्शन मध्ये यार झऱ्या घालतोय. ए पमे चोपरा. अरे धन्यवाद धन्यवाद. तुझी धन्यवाद. तोंड बंद करून गबस केला का? अरे तुमचं तिथे खेळा ना. मी खेळा म्हणजे कसला बडाबड करते, लागा विचार करून फिल्डिंग लावून मला नीट. काय काय लवकर चल. हा चल. आणि चला चला चालू. हा चालू. तुमच्या बॉलरले बोलवा ना पटकन, नाहीतर पेनाल्टी लागन ना. काय गरज आहे, एकाच बॉल ना संपवतो मी. कळल 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 की तुला पण माता. ए सावत्या, ए इकडे काय आले का? आता काय करायचं? हा शेवटची ओव्हर आहे, याला सांग ना. हा 3 रन पाहिजे तो फकस्त. आणि शेवटची विकेट आहे. लय जोरात हाणते तिथे. टेन्शन घेऊ नको, आता आपल्याला गत्याशिवाय पर्यायच नाही. अबे बोलत काय बसल्या बे. अबे सूर्य चाललं गेल्यावर पराबले मोहीन ना. मग अरे तुम्ही बोलायला लागला तर सूर्य कुठे जाऊन बसेल? तुम्ही गत्या आता गात. आता येऊ दे कात्याला, कळल तुला. मग कात्याला बोलू नाही तर तात्याला बोलू. हा मला काय फरक पडतोय. हे बघ शेवटी मी जिंकणार आहे. जिंकल्यानंतर ना असा डान्स करीन का? नाही नाव सांगणार नाही. गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाला टाणा ना ना. मग नाही तुझं पहिलं बोललं दांडकच उडवलं नाही. मग मी बी नाव सांगणार नाही. सावत्या फ्रॉम सातारा चोर बॉडी स्पेशल. लागा लागा. सांग चल कोण आहे गत्या? कोण आहे गत्या? हा गतीशील व्यागापूरकर. अरे गत्या.
आणि या ठिकाणी गत्त्याच्या नामाचा गजर होतो. अरे आमच्या उड्या मारून झाल्यावर मागणं काय असं करतेस? हॅलो टीम, गट्याला का आपण सकाळपासून खेळतो आत्ता हॅलो करतेस? होय सकाळचंच केलं. काय लागत तुझं तर काय मिळा का? चला हा चला आत्ता. इकडे बोल, तिथं काय धरलंयस? हे धर बोल. अरे बॉल खाली, तिकडे काय धरतेस तू? हे बॉल धर. ए ए, याला साधा बॉल झेलता येत नाही का बॉलिंग करणार आहे? अंपायर सांग त्याला. हा असाच आहे, सुल्लू आहे ना. मग तुला काय वाटत, तू काय राजधानी एक्सप्रेस? नाही ना. चल टाक पटकन बोल चल. हा मी तुला आव्हान देतो. काय काय हे बघ, आता काय कळलं तुला? आव्हान देतो. आव्हान नंतर दे, आधी 3 रन दे बॉल टाक आणि मग जा घरी. कळल कळल भाई, शांत नाही कळल की? शांत कूल कवऱ्या कूल. अरे पण बघ ना यार, अंपायर काय झालं? बापरे. राईट राईट आर्म ओव्हर द विकेट. चल बॉल टाक. राऊंड कुणाला आणलं पकडून यार? ए हा खेळ. चल बॉल हे बघे, चॅलेंज घेऊन त्या घरी चालले. त्याला बोलवून इकडं. ए बाबा, घरी नाही निघाले रन अप आहे त्याचा. 36 पावलाचा रन अप असतो. किती पावलांचा? 36 पावलाचा रन अप. आता हे जाणार कधी, येणार कधी, मी खेळणार कधी? असतो आमच्या बॉलरचा असतो रन अप. अरे रोहित्या, अरे माणसा, ए बाबा, तो असाच आहे ना, सुलू आहे ना. कोण आहे तो? सुलू. तुला सुलू वाटतो तर केवढा सुलू असेल ते. अरे रोहित्या, हे काय पत्ते खेळतोय? हा पत्ते खेळतोय तू? हो टाकू. कवरे भाई तू शांत राहा ना, टेम्परामेंट हलू द्यायचं ना आपल्याला. शांत राहा तू. कुठे गेला बघा, आपण जिंकणार 3 रन आहेत. शांत राहा तू, शांत राहा रोहित. त्याचे ऍक्शन बघ, खेळवतोय ते मला. त्याचे ऍक्शन बघ रनपची. अरे तू बॅटिंग करणार का? तू बॅटिंग कर. अरे पण अशी ऍक्शन असते रनपची? असू दे, तू बॅटिंग कर. अरे कवरा भाई जाणार तू, तू का खेळ? अरे सूर्य तू खेळ तिकडे पडल. आणि गतीशील वेगेपूरकर राती प्रचंड वेगाने येतोय. तयार व्हायचंय गतीशील वेगेपूरकर अति प्रचंड वेगाने चेंडू टाकायला या ठिकाणी येतोय. बॅट्समन तयार, बॉलर तयार, गतीशील वेगेपूरकर. चला आलंय ते. चला आले. चला चल चल. मधलं दांडक मोडलं पाहिजे. डोक्यात बॅट. येऊ द्या पटकना. ए थांब, आता काय झालं रे? टोपी नाही काढली. उडेल ना. तू काय बुमरा का? टोपी उडायला एवढं स्पीड आहे तुला? मी काढू काय टोपी? राहू द्या ना बाप्पा, तू टोपी काढेपर्यंत गणपती बाप्पा येतील ना. इधर शांत राहा गौरे, शांत राहा. झालं राहिला राहिला रुमाल. बाप केवढा आहे रे. झालं का? चल शांत टाक बॉल, बॉल टाक. आय गतेची आयडिया टाकू. टाक टाक टाक.
स्पिन टाक, अंडरआर्म टाक, फेकी टाक, पण ए बाबा बॉल टाक ना, मॅच संपल बॉल टाक ना यार. कौराबाई शांत राहा, टेम्परामेंट हलू द्यायचं ना आपल्याला, शांत राहा. एकच वाक्य पाठ केलंस का आज? जिंकायचं आहे आपल्याला, शांत राहा. सेम फिल्डिंग, मी रन अप घेतो. चालते चालते. बघायचा रन अप, रन अप का कॅट वॉक आहे, नीट बघ जरा, नीट बघ. अरे तू बॅटिंग करणार, कशाला तोंड चालू, तू बॅटिंग उत्तर दे काय दी. अरे पण सूर्य मावळतो ना रोहित यार, तू खेळ जा. चल ना बाबा. अरे भाई टाकू, चल टाक लवकर, टाक टाक लवकर. आणि आता गतिशील वेगे बुरकर मुरलीधरनच्या अंदाजामध्ये. रोहित्या, रोहित्या काय ते चिडवतोय बघ, त्याच्याकडे बघ. अरे नाही, ती मुरलीधरनला फॉलो करते. तुझ्या अशी मुरलीधरन ना, तुला कळलं बरोबर. चल टाक, चल टाक लवकर. अरे तिकडे कुठं, मी इकडे आहे नागू. ए आता ती पॉल ॲडम्सला फॉलो करते. चल टाक लवकर रोहित्या. ए चला आलंय, चला डायरेक्ट मधलं नाड का लक्षात ठेव. चल लवकर टाक, चल सूर्य मावळा लागलाय, टाक ना. पटकन बॉल. आणि तुझ्या बापाने केलं होतं, आता हाऊस दॅट माग्या. अतिशय गतिशील क्रिकेट मॅच, मजा आ गया. वक्रंदा काय म्हणाल? जे गतिशील वेगापूरकरनी ज्या पद्धतीने शेवटचं षटक म्हणजे शेवटचा बॉल टाकला, तोच इतका अप्रतिम होता. आणि त्यावर जी विकेट घेतली त्यामुळे आम्हाला इतकी मजा आली. पशा खूप अप्रतिम सादरीकरण केलंस, क्या बात आहे. कारण नेहमी अशा पात्रामध्ये असं बेअरिंग पकडल्यानंतर खूप कंटाळवाणं होण्याची खूप शक्यता असते, पण ती शक्यताच तू नेस्तनाबूत केलीस आणि फार अप्रतिम सादरीकरण केलं, त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि तुला गौऱ्यांनी ज्या स्पीडनी साथ दिली ती स्पीडही महत्त्वाची, तुला कुणालनी ज्या पद्धतीनं साथ दिली आणि रोहित्याने ज्या पद्धतीनं साथ दिली ती दाद देण्याजोगी अप्रतिम सादरीकरण, क्या बात. पुष्कर, तू किती एन्जॉय केलीस ही मॅच? अप्रतिम परफॉर्मन्स. वाव वाव, आय मीन मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, इनफॅक्ट या शोचाच खूप मोठा फॅन आहे. आणि तुम्ही ह्या शोला एका वेगळ्याच लेवलला नेताय. आय एम ऑनर्ड की मी इथे बसलो आणि आय एम जस्ट एंटरटेनिंग माय सेल्फ. व्हॉट अ परफॉर्मन्स सर, प्रसादा गौरव व्हॉट रिॲक्शन्स. ओ हो हो. आणि ती मॅच जिंकल्यावर आम्ही एवढे खुश झालो, असं वाटलं की आम्ही जिंकलो. वाव, ब्रिलियंट ब्रिलियंट प्रसाद दादा, हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. मंडळी, गावच्या विकासाचा प्रश्न सोडवायला जमली आहे एक ग्रामसभा, आणि या ग्रामसभेची हास्यसभा करायला येत आहेत हास्याच्या गावातले इरसाल गावकरी. काय एकामेकडे बघताव आहे काय? काय काय मास्टर, एसटीने लवकर वाटप नाही आलं. एसटीने चाललेलो आहे. बरं केलं. आपण ते मीटिंगला सुरुवात करूया. अहो मास्टर पटकन काही करत काम आहे ते. सरपंच कुठे ठेवायचा? इथे इथे ठेवा, इथे ठेवा. इथे ठेवा. इथे फळ आलेलं आहे. ऐका ऐका ऐका, ज्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत.
ती गोष्ट आपण सुरू करूया. सरपंच तुम्ही बसा, तुम्ही बसा. तुम्ही या गावचे पहिले नागरिक आहात, तुम्हाला मान आहे, तुम्ही बसा. धन्यवाद. हे बघा, लक्षात घ्या, आपण आज एका महत्वाच्या गोष्टीसाठी इथे जमलेलो आहोत. बरोबर. ती म्हणजे काय? काय महत्वाचा मुद्दा जो आपण फळ्यावर लिहिला आहे, गाव परकर विक. सरपंच, काय गाव पर्यटन विकास असं ठरलं होतं, परकर विकास काय? त्याला पर्यटक आहे काय? हसताय काय? मला वाटलं आपला माझ्या ओळखीचा जो शब्द आहे तो परकर लिहूला. सरपंच, हे बघा, तुमच्या ओळखीचा शब्द आहे म्हणून परकर लिहाल का? नाही. परकर विकास म्हणजे नेमकं काय करायचं? आम्ही परकरात नळ लावायचे का? नाही. परकरावर चार पदरी रस्ता बांधायचा का? नाही. लय मोठं होईल. बघा, परकराचा विकास म्हणजे जास्तीत जास्त नाडी जाऊन इलॅस्टिक येईल, इतकाच काय तो विकास. ही होत नाही, जास्तीत जास्त परकराचं वारदानच होतं. हो किती बोलाल, जरासा चुकलाय. नाही, खूप चुकलाय तुम्ही, तुमच्या लक्षात येत नाही, मला ते खोडावं लागणार. गाव पर्यटन विकास. हा, तो फरार मस्त मारला हो तुम्ही. फरार तुमचं व्याकरण आहे, तो रफार आहे. रफार आहे. मी पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो. तर मूळ मुद्दा जो आहे, गाव पर्यटन विकास म्हणजे काय, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ऐका सगळ्यांनी, बसून घ्या आधी सगळ्यांनी. पम्याखाली बस, पम्याखाली बस. काय मास्तरांनू, आज हा स्वर आहे. त्या मास्तरांनू जरा बसायची अडचण आहे. काय काय रे पम्या, झाला काय? सांगतो आय, त्यांनी विचारलं नाही. त्याला सांगू द्या. काय पम्या, काय काय काय? संध्याकाळला आम्ही मॅच खेळलो होतो, सीझन बॉल ने. वरच्या आळीतला तो झनपे आहे ना, कोण कोण तो, आता झनकन बॉल टाकतो बघा. हा तो झनप्या, त्याने बॉलिंग केला आणि असा बॅक साईड असा रंगकन बॉल गेला की नाही. मग तर मला आधी वाटलं बॉल घासून गेलाय, नंतर कळलं बॉल खोदून गेला होता. बॅक साईडची अख्खी शिलाई डचमलेली आहे. बर, म्हणजे तुला बसता येणार नाही. आम्ही दोन तीन दिवस सूज असेल ना, सूज वसवली की बसेल. काय तुझा आउटस्विंग घेऊन उभा आहेस तो वर. तर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. सगळे आलेले आहेत, सगळे आलेले आहेत म्हणजे गावची दिशा पटली आणि ललिता पवार पण आले. काकीनो, काकीनो, अहो लाजताव काय? तुम्हाला दिशा पटली नाही, ललिता पवार बोललाय. कुठं लक्ष देत आवा? मला तुम्ही दिशा पाटणी दिसता हो का? नाही कसा सौंदर्य कसा गरजेपुरता असत. नाही बरोबर. आणि माझी गरज तीव्र आहे का? एक मिनिट, नाही तुम्ही बसा, तुम्ही बसा एक मिनिट. ओ घरगुती टायगर मोरे, शांत बसा. नको तिकडे तुमची हिरोपंती नकोय मला. शांत बसा एकदम. हे फार महत्वाचं आहे, बारक्याला ताप आलेला आहे. आपण पटापट ही मीटिंग आटोपती घेऊया. गाव पर्यटन विकास हा जो आपला मुद्दा आहे, त्या अंतर्गत आपण काय करणार आहोत? तर गावात कोकण, कोकणाकडे लोक काय येतात? सौंदर्य स्थळ, पर्यटन स्थळ. आपल्याकडे जी काही वेगळी संस्कृती आहे, त्याच्यामुळे लोक आपल्याकडे येतात. तर लोकांनी आपल्याकडे यावं यासाठी आपण काय करायचं? तर जे कोणी फॉरेनर्स आपल्याकडे येतील, त्यांना आपण कोकणातली स्थळ दाखवायची. काय बोलतो काय, आपल्या गावात पुरीच नाही आहेत, तर स्थळ कुठून दाखवायची? नाही का, माझा मुरगुटला नाही काय लागणार. काय काय? हा कोण मुरगुटला माझी पोर? काय बोलतास बोरा, मुरगुटला काय? मृदूला नाव आहे तिचा. पण मला यायला नको. म्हणजे कसं, माझा मुरगुटला लग्नाचा आहे अजून. ते काय एखाद्या फॉरेनर पोरान जर पसंत केला तर मी कॅलिफोर्नियाला सेटल होईल का? नाही. काय कुठे? कॅलिफोर्निया. बने ऐकतोयस ना? ऐकतोय. तो सासरा बिन पाण्याचा चक्काललाय बघ, पिसाटलाय नुसता. मोरेनू काय रे, तुमच्या दोन किंड्या 32 वेळा विकल्यात ना, तरी कॅलिफोर्नियाच्या अर्ध्यावर पण कोण सोडणार नाही तुम्हाला. माणूस म्हणायचा, अरे कणकवलीला जाताना समोरनं टीशी येताना बघितलं की 2 किलोमीटर चालत जाताव तुम्ही. मोरेनू चिकू बरोबरच बोलतोय. म्हणजे माणसाने कसं पंतरून पाहून संतरून खायला पाहिजे. म्हणजे सोपं झालं का? नाही एकदम.
घाबरू नका, एवढं करतायत म्हणजे काहीतरी असेल. हा काय झालं सरपंच काय नेमकं? अहो ती म्हण नाही काय, माणसाने पंतरून पाहून संतरून खावे. सोपाय, पंतरून पाहून संतरून खावे अशी म्हणे का ती? अंतरून बघून पाय पसरावे अशी म्हणे की नाही सरपंच ती? मी काय बोललो? तुम्ही चुकीचं बोललेला आहात. काय बोललोय विचार ऐका. एवढंच लक्षात ठेवा, गाव पर्यटन विकास म्हणजे काय तर कोकणात जे लोक येतील आपण त्यांना आपल्याकडची सौंदर्य स्थळं दाखवायची, वेगवेगळे प्रयत्न करायचे. काय करायचं, आपल्याकडे जे ऐतिहासिक किल्ले आहेत, ऐतिहासिक महल आहेत, ऐतिहासिक राजवाडे आहेत, त्यातली जी दालनं आहेत ती लोकांना दाखवायची, त्याच्याबद्दल माहिती द्यायची. आता आपल्याकडे तो जो तलाव आहे गावात पोपट, पोपट बरोबर, पोपट तलाव बरोबर काय आहे, तो तलाव आता ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत आपण तो वापरू शकत नाही, कारण आजूबाजूला झाडी झुडप आहेत. तर आपल्याला आधी ती झाडी झुडप कापावी लागतील. अरे हो अजिबात नाही चालणार नाही, काय चालणार नाही. तुला माहितीये तो काय बोलणार आहे? नाही तू काय फुडे फुडे करतोय? नाही ते काय आपल्याला, तू बोल काय तुझं काय आहे बोल. ओरडलो मी, तू कशा हायवेवर धावतोस? काय बोलला तुम्ही? गावातली झाडा झुडपा तोडायची नाही. नाही तर काय? अहो झाडा झुडपांमध्ये खरं सौंदर्य आहे. आईशी जोगावाचं सौंदर्य आहे. नाही तर काय? कुठला झुडपा सौंदर्य आहे आणि काय रे तुम्हाला कशाला हवी झुडपा? अहो झुडूप हे गावातलं एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे आमच्यासारख्या पोरांना पोरींसोबत वैचारिक देवाणघेवाण करता येते. आमचे पण काही सणवार असतात ते उद्यावर साजरे करता येत नाही. उद्या तुम्ही झाडी झुडपावर जर नांगर फिरवला तर आम्ही प्रेमाची करवंद तोडायची कुठं? नाही बरोबर, काही काही करवंद आंबट पण असतात का? नाही हो मोऱ्यानू, मी जाम करवंदांचे जाळे हलवले वाटतं. ऐका या पोरांचं तुम्ही काय ऐकू नका, सगळी आपण झाड झुडप तोडून टाकू. चालेल एक एक मिनिट बाईंना काहीतरी मत ऐका. बोला बोला. बारक्यात ताप इलो मग घरी जाऊचा लवकर, काय तर आटपा पटा. माझ्या आहे लक्षात, यांच्या बारक्याला ताप आहे, आपण पटकन आटपायला. झाडा झुडपांचं आपण बघू नंतर, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. चालेल, सगळ्यांनी शांत बसून आता तो ऐकायचा. सिलेंडर फुटला? ते मास्टर बसा बोलले ना, फ्लो मध्ये बसलो, शिलाईचं डोक्यातच नाही राहिलं. ए बाबा, ए पम्या तू उभं राहून ऐक बाबा, बसू नको. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आपण काय करूया, आपण जे कोणी पर्यटक येतील, फॉरेनर्स येतील, त्यांना आपण कोकणातली संस्कृती दाखवूया. खरंय खरंय, म्हणजे आपली कोकणातली जी कला आहे बरं त्यांच्या समोर सादर करायला. भलगरी दादा रे गड्या भलगरी, एक लाज वाटते गाणं बदललं तरी नाचते बारक्यात आपला आहे ना. बस तिकडे काय पळता पळता पळता. अरे नाच. अरे काय करताय तुम्ही? संस्कृती म्हटलं की हेच नाही करायचंय आपल्याला. म्हणजे आणखी काही वेगळ्या गोष्टी आहेत की नाही कोकणात? आहेत की नाही मग त्या आपण दाखवूया. मी काय म्हणतो, काय आपण काय करूया, आमराईत आहे ना, माचन तयार करूया आणि गावातल्या लाईव्ह लव स्टोरी आपण दाखवूया. बाय ये काय तो आयडिया मोऱ्यानू, वाऊ नाश्त्याला चपाती बरोबर लाच खाताव की काय? एवढा हलकट माणूस मी गावात बघितलं. आनंद कसला व्यक्त करताय? काय म्हणाले कळलं का तुम्हाला? काय जवळ जवळ तुमचा MMS लाईव्ह दाखवायचा फॉरेनरला असं म्हणाले ते. यांचा एक बारक्या का तापलाय आज? ठीक आहे करूया आपण, आटपूया पटकन आटपूया आपण. हे बघा लक्षात घ्या, जी काही डागडुजी असेल, जे काही सुशोभीकरण असेल, जी काही माहिती असेल ती मी पुरवेन. तुम्ही फक्त एक तरी जबाबदारी घ्या, ती म्हणजे काय तर जे कुणी फॉरेनर्स येतील, बहुतांशी फॉरेनर्स असतात, तर त्यांच्यासोबत संवाद कोण साधेल? कारण त्यांची भाषा इंग्रजी, आपली मराठी, आपल्यातल्या कोणाला जमतं का इंग्रजी? आता ह्या गावात माझ्याशिवाय आहे कोण दुसरा? अरे वा मोरे, मला इंग्रजी येतं. विचार हा होते यांना मी कोणा नाही सांगितलं त्या बाजू. बरं मग मला सांगा, हाऊ आर यू गोइंग टू टेक केअर ऑफ देम? आय नो व्हेरी वेल फंटेस्ट ऑफ फर्टिलायझर, गुड थिंग फॉर इज कमिंग अँड आय एम अ विलेजर एज नॉट एनिथिंग एल्स फंडामेंटल मोरे. आय थिंक यू मिस हर्ड, आय वॉज आस्किंग हाऊ आर यू गोइंग टू डू द हॉस्पिटॅलिटी? Hospital is a very nice compounder, nurse and anything fertilizer, good. Fundamental store, nothing else. Yes, yes, then this is the Arogya Kendra is center house. It's my fault is in outside the Kuti TV. No, I shall always having to pass. Who's this? कोपऱ्यात जा, एकमेकांचं इंग्रजी असं घासा, त्याच्यातून ज्या ठिणग्या बाहेर पडतील त्याच्यात जळून मरा दोघं. अरे हे इंग्रजी आहे का तुमचं? काही बोलाल तुम्ही?
मरू देते, कम्युनिकेशनचं मरू देते, जे काही असेल ते पण मी बघतो, करतो एखादी टीम मॅनेजमेंट कोणतं मास्तरांनो मी जाऊ काय बारकी ताप आहे ना घरी जाऊचाय हिच्या बारक्याचा ऐका ऐका एक बोला बोला मला फक्त सांगा की आता जे कोणी फॉरेनर्स येतील जे कोणी पर्यटक येतील त्यांच्या सोबत राहण्याची खाण्याची व्यवस्था कोण करणार आहे टेन्शन घेऊ नका चिकू आणि मी याला सगळी व्यवस्था करतो आणि आमच्या हात काय फणस सोलायला गेले मी या गावातला सिनियर माणूस आहे काय समजलो मी बघतो सगळं गावातला सगळ्यात पहिला नाग्या मी आहे पहिला नाग्या नाही ओ पहिला नागरिक काही हे बोलाल काही बोलतात तोंडाला पहिला नाग्याय तुम्ही बसू शकत नाही घरी जाऊ तुझ्या बारक्याला पाण्यात ठेव सापला एवढा जा माती खाली आणि आलो या गावात पडत नाही मला काय पर्यटन विकास वगैरे करायचा नाही तुमच्या गावचा तुमचं तुम्ही बघा अतिशय हसरी सभा मजा आली सई कडक परफॉर्मन्स होता मला असं वाटतं की माणसांना एकत्र आणणं हे सगळ्यात आयुष्यातलं अवघड काम आहे पण हा मंच माणसांना एकत्र आणून नुसतं एकत्र आणत नाही तर एकत्र हसवतोय आणि ह्याचं सगळ्याचं श्रेय तुम्हाला जातं एका छान सामाजिक स्थितीवरती भाष्य करू पाहणारं मस्त स्किट किंवा प्रहसन होतं सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मला खूप आवडले फार मजा आली वा वा वा